आता जे काय अटी शर्ती धोरण त्यांनी घेतलेलं असेल यामध्ये व्हॅलिडिटी दिलेली आहे की द ऑप्शन एक्झरसाइज बाय रजिस्टर्ड पर्सन टू पे टॅक्स कंपोजन स्कीममध्ये टॅक्स त्याला भरायचा शॅल रिमेन व्हॅलिड सो लॉंग ॲज ही सॅटिस्फाईज ऑल द कंडिशन्स. जसं तो कंपोजन स्कीम घेताना इलिजिबल होता त्याच इलिजिबल क्रायटेरियामध्ये जोपर्यंत तो राहील त्या दिवशीचं पालन जोपर्यंत काय करणार होत राहील तोपर्यंत काय होईल कंपोजन स्कीममध्ये इलिजिबल राहील. आता जर का त्या अटी शर्तीचं उल्लंघन झालं तर द पर्सन रेफर टू इन रूल 6(1) हा जो रूल आहे ह्यामध्ये शॅल बी लायबल टू पे 9(1)(9)(1)मध्ये टॅक्स केव्हा भरायचा आहे फ्रॉम द डे ही सिरियस म्हणजे स्टॉप होईल थांबवलं जाईल टू सॅटिस्फाय एनी ऑफ द कंडिशन उल्लंघन रेखेच्या कंडिशनचं त्या दिवसापासून त्याला सेक्शन 10(10)मध्ये टॅक्स भरता येणार नाही. द प्रोव्हिजन ऑफ दिस चॅप्टर अँड शॅल इश्यू टॅक्स इनव्हॉइस म्हणजे ज्यावरती टॅक्स कलेक्ट करायचा आहे तो टॅक्स इनव्हॉइस बिल ऑफ सप्लाय इश्यू नाही करायचा टॅक्स इनव्हॉइस इश्यू करायचा एव्हरी टॅक्सेबल सप्लाय मेड देअर आफ्टर अँड ही शॅल ऑल्सो फाईल अँड इंटिमेशन म्हणजे मी अटी शर्तीचं उल्लंघन केलं आहे त्यामुळे मी आता टॅक्स इनव्हॉइस इश्यू करतो आहे सेक्शन 9(9)(1) टॅक्स कलेक्ट करतो आहे असं इंटिमेशन 7 दिवसामध्ये CMP 04 जायचं. त्या दिवशी मला कळलं की आता आपण कंपोजन स्कीममध्ये बाहेर जावे तर मी टॅक्स इनव्हॉइस इश्यू करायला सुरुवात करेन प्रत्येक टॅक्सेबल सप्लायच्या अगेन्स्ट आणि 7 दिवसामध्ये मी गव्हर्नमेंटला कळवीन CMP 04 की मी इंटिमेट करतोय की मला आता 9(1)(1) टॅक्स भरण्याची परमिशन द्या कारण मी सेक्शन 10(10)(1) आता पात्र राहिलेलो नाही. द रजिस्टर्ड पर्सन हू इंटेंड्स टू विथड्रॉ फ्रॉम द कंपोजन स्कीम ज्याला स्वतःहून काय करायचं विथड्रॉ करायचं तो पण CMP 04 फाईल अँड ॲप्लिकेशन वेअर द PO हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट PO कळलं एक कसं आहे मी उल्लंघन माझ्याकडनं त्या अडचणीचं उल्लंघन झालं म्हणून मी गव्हर्नमेंटला ॲप्लिकेशन करीन किंवा स्वेच्छेने करीन किंवा मग डिपार्टमेंटला कळलं प्रॉपर ऑफिसरला कळलं की रजिस्टर्ड पर्सन वॉज नॉट इलिजिबल टू पे टॅक्स अंडर सेक्शन 10 त्यांनी उल्लंघन केलं आहे या कायद्यामधल्या तरतुदींचं किंवा त्या रूलचं तर मी इश्यू अ नोटीस त्याला नोटीस पाठवतील की CMP 05 शो कॉज विद इन 15 days ऑफ द रिसिप्ट ऑफ सच नोटीस की तुमचं सेक्शन 10 रजिस्ट्रेशन हे का बंद करू नये मग त्याला रिप्लाय करेल तो अपॉन रिसिप्ट ऑफ रिप्लाय टू द शो कॉज नोटीस रिप्लाय होईल CMP 06 त्यानंतर मग ऑर्डर इन CMP 05 30 दिवसामध्ये त्याला ऑर्डर आयदर ॲक्सेप्टिंग द रिप्लाय ऑर डिनाईंग द ऑप्शन टू पे टॅक्स अंडर सेक्शन 10 फ्रॉम द डेट द ऑप्शन ऑर फ्रॉम द डेट ऑफ द इव्हेंट कन्सर्निंग सच कॉन्ट्रिब्युशन. आता जर का कंपोजन स्कीममधनं मी विथड्रॉ करतो आणि सेक्शन 9(1)(1) टॅक्स पे करतो लक्षात घ्या की आता मी जे गुड्स पर्चेस केलेत जे माझ्या स्टॉकमध्ये आहेत त्याच्यावरती मला आजपर्यंत ITC मिळत नव्हता ना येस नो ITC मी घेत नव्हतो ना कारण कंपनी स्कीममध्ये ITC मिळत नाही तर ते गुड्स तुम्ही काय करा डिक्लेअर करा त्याचं स्टेटमेंट ITC 01 द्या ओके आणि तेच गुड्स विकून पुढे टॅक्स कलेक्ट करणार ना आता तर ह्याचा ITC घेता येतो त्याकरता हे द्यायला लागतं डिक्लेरेशन की माझ्याकडे स्टॉकमध्ये एवढे गुड्स आहेत मग त्याचं जे क्रेडिट अगोदर घेतलं नव्हतं त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट गव्हर्नमेंट अलाव करतं तेवढी अमाऊंट जमा होते इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेअरला त्याचं क्रेडिट घेत आहे जसं अगोदर क्रेडिट घेतलं आहे ते ITC रिव्हर्स करून टॅक्स भरायला लागतो. जर मी कंपोजनमधनं नॉर्मलला येईन तर टॅक्स भरायला लागतो तसं इथे कंपोजनमधून ज्यावेळेस नॉर्मलला मी येणार आहे तेव्हा मी टॅक्स कलेक्ट करणार आहे. एक काय नॉर्मल टू कंपोजिशन तुम्ही नॉर्मलला टॅक्स कलेक्ट करून भरत होता परचेस केलं ITC घेतलं आहे आणि तुम्हाला कंपोजिशनला यायचं आहे मग ITC घेतलं आहे टॅक्स रिव्हर्स करा आणि दुसरी केस ITC घेतलेलं नाही आहे आता त्या टॅक्स विकून टॅक्स कलेक्ट करणार आहे ह्या ज्या केसेस आहेत या केसेस तुम्हाला सेक्शन 18 येतील. सेक्शन 18 जो आहे जेव्हा मी घेईन ITC
त्याच्यामध्ये काय आयटीसी अवेलमेंट, आयटीसी अवेलमेंट नावाचा हा एक त्याची तरतूद अशी आहे की एडमिशन घेतलेलं होतं आणि एक्झिट फ्रॉम कंपोजन स्कीम केलं तर या ITC 01 माहिती द्या, याचा तुम्हाला काय मिळेल, ITC अवेल करतो. आणि दुसरं ITC रिव्हर्सल, जसं ऑप्ट फ्रॉम कंपोजन, इथे ऑप्ट आउट कंपोजन स्कीम, ITC रिव्हर्सल, इथे काय ऑप्ट फॉर कंपोजन स्कीम, इथे काय केलं एक्झिट फ्रॉम, इथे एंट्री केली कंपोजन स्कीममध्ये. तर ITC इनपुटचा किती आहे, कॅपिटल गुड्सचा किती आहे, ITC 03 मध्ये लायबिलिटी येते, ITC 04 मध्ये ITC ची माहिती दिल्यामुळे तेवढं ITC घेत आहे. जेव्हा मी कंपोजन, इथे कसं होतं नंबर ऑलरेडी घेतलेला GST चा, पण स्कीम घेतली कंपोजन स्कीम, आणि मला असं वाटलं टर्नर वाढतोय आपला, आता ITC आपण घेतला तर आपला फायदा होईल. ओके, टॅक्स इनवॉइस वगैरे प्रॉपरली रेकॉर्ड आपल्याला करायचे, मेंटेन करायचे, अकाउंट रेकॉर्ड प्रॉपर मेंटेन करायचे, तर त्याच्यामध्ये काय होईल, ते बिझनेस वाढतोय तर त्या ह्याच्यामध्ये कंपोजनपेक्षा रेग्युलरमध्ये टॅक्स भरणं जास्त फायदेशीर आहे असं जर एखाद्याला वाटलं तर तो एक्झिट करतो कंपोजन स्कीममध्ये आणि त्याला गव्हर्नमेंट अलाव करतं की तुम्ही माहिती द्या तुमच्या इनपुटची, ITC 01 तुम्हाला आम्ही त्याचा क्रेडिट अलाव करू. पण तेच त्यांनी अगोदर रेग्युलरमध्ये टॅक्स भरला होता आणि मग कंपोजन घेतलं तर मग त्याला लायबिलिटी भरायला लागते, ITC रिव्हर्स होतो, लायबिलिटी पे करायला लागते. आलं लक्षात, गुड सेल केले तर हे गुड जर सेल केले आणि 5 वर्ष त्याचा जर का वापर झाला नसेल तर किती रुपयाला सेल केला त्याची व्हॅल्यू काढा. आणि मग दुसरा रूल आहे, त्या रूलप्रमाणे व्हॅल्यू काढा. जर तुम्ही कलेक्ट केला टॅक्स कमी असेल तर डिफरन्स अमाऊंट पे करा. तर मग हे स्पेशल सर्क्युमस्टान्सेसमध्ये ITC ट्रीटमेंट काय असेल याकरता सेक्शन 18. आत्ता आपण आहोत कुठे, आत्ता आपण आहोत कंपोजन स्कीममध्ये. तर ह्यात त्यांनी सांगितलं कुठल्याही प्रकारे जर का कंपोजन स्कीमना तुम्ही एक्झिट होता, आई जर स्वेच्छेने, दुसरं कॉन्ट्रॅव्हर्शन प्रोव्हिजन आहे, किंवा मग डिपार्टमेंटला कळलं आणि त्यांनी ऑर्डर काढली, या कुठल्याही परिस्थितीमध्ये ITC 07 स्टॉक द्या, ITC तुम्हाला अवेल करता येईल. आता तो पात्र नसेल पण त्याने जर का त्यामध्ये कंपोजन स्कीम वापरली, प्रॉपर टॅक्स कलेक्ट केला नाही, तर मग डिमांड रिकव्हरी 73-74% त्यावरती होईल, ज्या कारण ती वसुली होईल, पण त्याला ITCचा बेनिफिट नाकारणार नाही गव्हर्नमेंट, त्याला ITCचा बेनिफिट मिळेल. त्यांनी हा फॉर्म भरून दिला ITC 01 जे स्टाफमध्ये गुड्स आहेत ते यापुढे विकून तुम्ही टॅक्स प्रॉपर कलेक्ट करा, जमा करा, पण अगोदर तुम्ही तो विकला आहे त्याच्यावर तुम्ही 1% टॅक्स भरला आहे, तर तो जो कलेक्ट व्हायला पाहिजे होता तेवढा तुम्ही कलेक्ट नाही केला, तर डिफरन्स अमाऊंट या कारणा रिकव्हरी अमाऊंट डिमांड ती केली जाईल. विड्रॉवल अप्लायज टू ऑल युनिट, एनी इंटिमेशन ऑर ॲप्लिकेशन फॉर विड्रॉवल अंडर रूल 6(2) or 6(3) ऑर डिनायल ऑफ द ऑप्शन टू पे टॅक्स इन 10. याच्यामध्ये एका ठिकाणी एका नंबरचा जर बिझनेस कंपोजनमधून बाहेर गेला तर सगळे सेम पॅनचे सगळे बिझनेस जे आहेत हे सेक्शन 9(1) प्रमाणे टॅक्स भरण्यास पात्र होते. एक अपात्र सगळे अपात्र. आता हा जो रूल 7 आहे, द कॅटेगरी ऑफ स्पेशल पर्सन इलिजिबल फॉर कंपोजन लेवी अंडर सेक्शन 10 अँड द प्रोव्हिजन ऑफ धिस चॅप्टर. आता ह्यात त्यांनी काय दिलं, हे टेबल दिलं आहे याप्रमाणे टॅक्स जमा करायचं. आता हे टेबल तुम्ही वाचाल जरा, तुम्हाला कळेल इकडे कसं आहे. बघा, आता ज्या वेळेस टॅक्स जमा करायचा आहे त्यावेळेस इकडे मी जेव्हा येतो
आता इथे काय दिलंय बघा, काय दिलंय, आउटवर्ड सप्लाईज इन्क्लुडिंग एक्झाम सप्लाईज. या एक्झाम सप्लायमध्ये इंटरेस्टची सर्व्हिस, इंटरेस्टची अमाऊंट येणार नाही. समजतंय ना? आता म्हटलंय इन्क्लुडिंग एक्झाम सप्लाईज, एक्झाम सप्लाईजची व्हॅल्यू इथे इन्क्लूड करायची. पण रेट बघा, आता हा जो रेट दिला आहे, यात काय दिलंय की मॅन्युफॅक्चरर जो असेल, मॅन्युफॅक्चरर जो असेल अदर दॅन मॅन्युफॅक्चरर ऑफ सच गुड्स ॲज नोटी पडेल, ह्यांना नाहीच आहे ना कंपोजर स्कीम, ह्यांना नाहीच, तर हाफ पर्सेंट ऑफ टर्न ओव्हर इन द स्टेट ऑर युनियन टेरिटरी. टर्न ओव्हर शब्द आला तर त्यात टॅक्सेबल आणि एक्झाम सगळा आला. आणि तिकडे दिलं आहे तुम्ही ॲग्रीगेट टर्नओव्हरमध्ये इंटरेस्ट इन्कम धरू नका, हे दिलेलं आहे, त्यामुळे ते घेणार नाही आपण. टॅक्स पे करताना, टॅक्स पे करताना जर का इकडे तुम्ही हे वाचलं मगाशी, त्यात काय दिलं आहे, इथे वरती आपण जेव्हा वाचत होतो हे जे आहे, यात काय दिलं आहे की डिटरमाइनिंग द टॅक्स पेबल, ओके, टर्न ओव्हर इन द स्टेट टॅक्स भरताना नॉट इन्क्लूड एक्झाम सप्लाय. बघा हा दुसरा पॉईंट जो, यात काय म्हणतो तो की इंटरेस्टची अमाऊंट त्यात घ्यायची, बाकी सगळ्या एक्झामचे अमाऊंट घ्यायची. समजतंय ना एवढं? जसं बोललो की एखाद्याने कुठल्याही प्रकारे काही अमाऊंट कुठे इन्व्हेस्ट केली असेल आणि त्याला इंटरेस्ट मिळत असेल, काही कारण असं असतं, मी गोडाऊनचं डिपॉझिट दिलं आहे, मला मालक इंटरेस्ट देतो, मी एखाद्या कंपनीचा एजंट आहे, मी सिक्युरिटी डिपॉझिट दिलं आहे, मला इंटरेस्ट मिळतो, मी काही अमाऊंट कुठे इन्व्हेस्ट केलं आहे FD मध्ये कुठे, इंटरेस्ट मिळतो. इंटरेस्ट इन्कमवरती GST पे नाही करत, ते एक्झाम इन्कम आहे, त्याच्यावर GST पे नाही. पण दुसरं कुठलं एक्झाम इन्कम असेल तर करमुक्त गुड्स विकले, टॅक्सेबल गुड्स विकले, सर्व्हिसेस दिल्या, कुठल्याही प्रकारे, जेव्हा इथे म्हटलं की टर्न ओव्हर इन द स्टेट हे कोणाकरता आहे, मॅन्युफॅक्चरर साठी, ओके. दुसरं सप्लायज मेकिंग, सप्लायर्स मेकिंग सप्लाईज रिटर्न सर्व्हिस असेल तर मग रेट दिला आहे 30% 40% 40%, आणि जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याला 1% CGST मॅक्झिमम आकारणी होऊ शकते. किती केला आहे? 10% केला आहे. पूर्वी 1% होता, पण मॅन्युफॅक्चरर बोलले की आम्हाला तर मार्जिन कमी मिळतात. मॅन्युफॅक्चरर असं म्हणणं होतं की ट्रेडर जो आहे, ट्रेडरला आम्ही खूप मार्जिन देतो. माझा एक मित्र आहे, तर भाऊ ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये, एक औषध आहे, त्या औषधाची 2800 रुपये MRP आहे, ते मेडिकल शॉप 2500 विकतो, आणि तेच औषध त्यांनी खारघरवरनं आणलं 500 रुपये. म्हणून MRP एवढी का लावतात मग, एवढं मार्जिन का ट्रेडरला? मॅन्युफॅक्चरर जे काय मार्जिन लावतो त्याच्यावर एवढं पण मार्जिन का दिलं आहे त्यांनी, त्याला कसं काय मिळालं म्हटलं 500 रुपये? काहीतरी लिमिट पाहिजे ना. एनिवे, मॅन्युफॅक्चरचं म्हणणं काय होतं की आम्ही काय करतो, क्वांटिटीमध्ये माल विकतो डिस्ट्रीब्युटरला, आमचं मार्जिन कमी असतं, मग आम्हाला GST का तुम्ही लावताय 1%? GST ट्रेडरला 1% GST आहे, आम्हाला 2% तुम्ही का ठेवता? ट्रेडरला आम्ही सफिशियंट मार्जिन देतो, त्याला स्टॉक ठेवायला लागतो, पण ट्रेडरला मार्जिन पण जास्त असतं. 20%च्या खाली कलमूल जेव्हा विकलं जातात, कधी कधी शूज आहेत हे, यात तर साड्या आहेत, यात तर 100 रुपयाला 100 रुपये मिळतात कमीत कमी. फक्त ग्रोसरी वगैरे आहे ना, त्यात मार्जिन कमी असेल, पण बाकी ज्या तुम्ही गोष्टी बघायला अशा कपडे शूज किंवा मिक्सर वगैरे, याच्यामध्ये 40%, 50%, 70%, 80% मार्जिन मिळतं. 500ची वस्तू 800ला कमीत कमी विकली जाते. मिक्सर मी घेतला तर मी 500चा मिक्सर 550ला विकणार नाही, लक्षात घ्या, कमीत कमी 800ला विकेल. मग 1% पण तेच जर मॅन्युफॅक्चरर काय म्हणतो, आम्ही जो मिक्सर 400ला बनवतो ना, तो आम्ही 450ला 500 विकतो, आणि तेच हे 800ला विकतो.
मार्जिनमध्ये डिफरन्स किती बघा, मग आम्हाला काय जीएसटी जास्त, मग त्यांचा पण जीएसटी कमी, ट्रेडरला पण 1% कायदा केला आहे की 2% मॅक्झिमम लागेल मॅन्युफॅक्चरला आणि 1% लागेल ट्रेडरला, दोघांना पण सेम, दोघांना पण सेम कळलं एवढं. पण यात फरक काय केला बघा, हा जो ट्रेडर आहे एनी अदर सप्लायज इलिजिबल फॉर कंपोशन लेवी अंडर सेक्शन 1(2) याच्यामध्ये हे सोडून दुसरे आहेत त्यांना काय सांगितलं, 0.5% ऑफ द टर्नओवर ऑफ टॅक्सेबल सप्लायज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आता इकडे शब्द काय वापरला, टॅक्सेबल शब्द वापरला. इथे काय म्हटलंय, टर्नओवर इन द स्टेट, इथे टॅक्सेबल शब्द नाही आला. टर्नओवरमध्ये एक्झाम सप्लाय पण येतो, पण जर टॅक्सेबल म्हटला तर एक्झाम सोडूनच द्या, कुठल्याही एक्झाम सप्लायवरती ट्रेडरला टॅक्स द्यायचा नाही. म्हणजे जरी इकडे लिहून आलं आहे आणि मला माहिती आहे की मी मॅन्युफॅक्चरर नाही आहे, तर इथूनही एक्झाम सप्लाय मी सोडून देणार, तो रूल मला सांगतो की एक्झाम बघा तुम्हाला टॅक्स द्यायचाच नाही आहे. मॅन्युफॅक्चरर करताय इथूनही एक्झाम सप्लाय, ट्रेडर करता नाही आहे. जे टॅक्सेबल गुड्स विकले ट्रेडरनी त्याच्यावरच त्याला टॅक्स द्यायचा आहे. तो टॅक्सेबल सप्लाय केला गुड सर्व्हिसेसचा जे काय त्याच्यावर त्याला टॅक्स द्यायचा आहे. एक्झाम विचारायलाच घ्यायचे ना ट्रेडरनी. एवढ्या बारक्यांनी बघायला लागतो त्यांना जे शब्दात सांगायचं आहे त्यांनी लिहिलं, आपल्याला काय कळलं, आपण काय समजून घेतो. आता एकदा सप्लायवर टॅक्स दिला तर गव्हर्नमेंटला टॅक्स जास्तच मिळेल, त्यात काय नुकसान नाही गव्हर्नमेंटचं, पण हे कायद्याचं उल्लंघन नाही आहे. पण अननेसेसरी टॅक्स जास्त दिला, जास्त टॅक्स दिला तर गव्हर्नमेंटला पाहिजेच आहे, ते काय परत नाही येणार, विचारलं नाही येणार. जरी त्यांना कळलं सोडणीमध्ये की याने एक्झाममध्ये पण टॅक्स दिलाय, म्हणून त्याला काय बोलणार नाही की परत घेऊन त्या टॅक्स. जर मॅन्युफॅक्चरर आहे आणि त्याने दिला ना एक्झाममध्ये टॅक्स, त्याच्याकडे मागतील की तुम्ही एक्झाम सप्लायवर टॅक्स देत नाही आहे, टॅक्स तुम्हाला देणार आहे आमच्याकडे. आणि 2A मध्ये काय दिलंय हे बघा, 3% ऑफ द टर्नओवर ऑफ टॅक्सेबल सप्लाईज गुड सर्व्हिसेस, 3% CGST, 3% एवढं. एवढं क्लिअर झालं. आता जो याचा सर्व्हिसेस मध्ये गेलो, रिटर्न मध्ये गेलो, इथे आहे अॅन्युअल रिटर्न. आता तेवीस चोवीस संपलं, आता मला 30 एप्रिलपर्यंत GSTR बघा, 30 एप्रिल दिसतात हे 4A भरायचं, 4 भरायचं. आता 4A मध्ये मला काय आलं होतं, सप्लायरने भरला GSTR 1 त्याचे इनव्हॉइस आले होते, ते त्यांनी दाखवले. माझ्याकडे कुठला इनव्हॉइस आहे ते मी रिपोर्ट करायचे इकडे, ते रिपोर्ट करायचे इकडे. हे अपडेट नाही झालं, 22-23 काढतो बघा, हे फाईल केलं द्या ना, ते खाली असं हे यायला लागतं. यात ना मग मी काय म्हणून भरली आहे 4A, हे असं खाली येतं. यात मला ही सगळी लिस्ट द्यायची आहे, कोणाकडनं परचेस केलं त्यांची नावं द्यायची. आता काय होतं की ह्या व्यक्तीला ITC मिळत नाही कंपोजिशनला, त्याचे सप्लायर काय करतात, त्याला इन्व्हॉइस देतात पण ते दाखवत नाही, जीएसटी बनला दाखवतच नाही. ह्यांनी दाखवला इन्व्हॉइस तर मग ते डिपार्टमेंटला स्क्रुटिनीमध्ये जाईल की अरे हा म्हणतो बॅगना परचेस केला आणि तो म्हणतो सेलच नाही केला, अशी कुठली बिल आहेत ती ह्याच्यावरून कळणार. जर कंपोजिशन सप्लायर दाखवेल की मी ह्याच्याकडनं परचेस केलं आहे तर ती बिलं त्यांनी दाखवली नसतील ते इन्व्हॉइसेस, तर ते मिसमॅच डिपार्टमेंटला करतात.
त्यामुळे याला फोर ए भरायला सांगा. तू परचेज जे केलं आहे ते आम्हाला दाखव, वर्षभराचा परचेज. ज्यांचे इन्व्हॉइस ह्याच्याकडे आहे ते तो इकडे दाखवणार. ऑलरेडी टू ए ते फोर एमध्ये येणं अपेक्षित आहे, पण जर फोर एमध्ये आले नसतील तर मग आता काय होतं. आता आम्ही हे मॅचिंग करतो की फोर एमध्ये किती इन्व्हॉइस आले, तुमच्याकडे किती इन्व्हॉइस आहेत, मी तुमच्या सप्लायरनी हे इन्व्हॉइस दाखवले, तुम्ही सप्लाय घेतला की नाही घेतला, तुम्ही घेतला मग तुम्ही एवढा इन्व्हॉइस नाही आहे. मग तो विचारतो बाबा इन्व्हॉइस तुम्ही दाखवला मला दिला नाही, मी तुम्हाला पेमेंट केलं आहे, मग ते इन्व्हॉइस तो मागून घेतो. आणि जे इन्व्हॉइस याच्याकडे आहे त्याने दाखवलेलं नाही, तो बोलतो की तुम्ही रिपोर्ट नाही केला आहे, मी रिपोर्ट करणार कारण माझी जबाबदारी आहे. कळलं काय, याच्याकडे माल घेतलाय, इन्व्हॉइस घेतलाय, पेमेंट केलंय, ते इन्व्हॉइस हा दाखवणार, एवढी ही जबाबदारी आहे. जे इन्व्हॉइस कुठले यांनी माल घेतल्याने आले नसतील की त्याने दाखवताय मग तो मागून घेतो किंवा हे मी तुम्ही दाखवलं माझ्याकडे नाही इन्व्हॉइस, इन्व्हॉइस द्या. कळलं कसं ह्याचं केलं जातं, याच्या फाईलला जी इन्व्हॉइस ती फाईल तुम्हाला देणार की मग मी एवढा परचेस केला वर्षभरात, हे माझी इन्व्हॉइस रिपोर्ट करा इकडे, मग ते इन्व्हॉइस रिपोर्ट केलं. आता याच्या व्यतिरिक्त काय होतं, पहिले पूर्वी काय होतं, याचं हा जो GHR 4 आहे हा क्वार्टरली व्हायचा, परचेसही क्वार्टरली द्या आणि टॅक्स भरायचा टर्नओवर किती आहे पण क्वार्टरली द्या. CMP 08 नव्हता पहिले, अठरा एकोणीस काढतो मी, अडीच इकडे 9A, हा 9A हा होता का अन्युअल रिटर्न. GHR 9 जसा आहे तसा कंपोजिशन स्कीम मध्ये GHR 9A होतो. 19-20 पुढे जाऊन तो रद्द केला, नाही आला, नाही आला पुढे, 9A काढून टाक, त्याला सांगत का 9A काढून. मी डॅशबोर्डला आलो इकडे, फाईल रिटर्न केलं, एकोणीस वीस काढलं, 18-19 CMP 08 नऊ, 18-19 GHR 4 मध्येच परचेसही भरा आणि टर्नओवर दाखवा पेमेंट पण करा. 18-19 19-20 पासनं चेंज, आणि मग त्यांना GHR 9 पण रद्द केला. बस तुम्ही काय करा, GHR 4 हा तुमचा काय अन्य रिटर्न आहे. अठरा एकोणीसला GHR 4 क्वार्टरली होता, CMP 08 नव्हता. आणि मग याच्यामध्ये बरेच कॉलम यायची, बरीच माहिती आहे भरायला लागायची, असा याचा फॉर्मॅट होता. आउटवर्ड सप्लाय इकडे दाखवा, इंटरेस्ट लेट फीस, आता हा रूल 62 आहे, याच्यामध्ये काय केलं, CMP 08 तिला क्वार्टरली 18 तारखेला पे करा, 18 तारखेला भरा, आणि आता GHR 4 मला भरायचं आहे 30 डे ऑफ पेपर. ओके, आणि GHR 9 येणार नाही भरला, तो येतच नाही क्वार्टरली. आणि ई कॅश लेजर म्हणणं काय भरायचं आहे, क्रेडिट मिळत नाही त्याला, त्यातनं भरायचा टॅक्स. इनव्हॉइस वाईज माहिती आपण तिथे दाखवली तुम्हाला कशी भरायची, परचेस केलेला ते टॅक्स भरायचं. CMP 08 GHR 4 भरणार,
खूप काय याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन नाही आहे. लक्षात घ्या, तुम्हाला जो एक पॉइंट मी मला विचारला बघा ना, परत बघायला तिथे काय दिलंय की सेकंड प्रोविजन काय सांगतो की मॅन्युफॅक्चरर किंवा अदर दॅन सप्लाय जो ट्रेडर आहे. हे वाचायला याचा अर्थ एवढाच येतो या सगळ्याचा की मॅन्युफॅक्चरर किंवा ट्रेडर जे गुडचे सप्लायर आहेत ज्यांच्याकरता ही स्कीम दिलेली आहे ते 5 लाख एक अमाऊंट दिले. दुसरं प्रिसिडिंग फिनान्शियल इयर, काय म्हटलंय, प्रिसिडिंग फिनान्शियल इयरमध्ये सर्व्हिसेस ऑफ व्हॅल्यू मे सप्लाय सर्व्हिसेस ऑफ व्हॅल्यू सर्व्हिस देऊ शकतात 10% जी टर्नओव्हरची अमाऊंट होईल प्रिसिडिंग फिनान्शियल इयरच्या. आता वरती आपण एक्झाम्पलला काय दिलंय इथे खाली की ॲग्रीगेट टर्नओव्हर तनिष एंटरप्राइजेसचा 95 लाख रुपये आहे, या 95 लाखावरती 10% होतात 9.5 लाख. मग 9.5 लाख किंवा 5 लाख याच्यामधली हायर म्हटलंय अमाऊंट होते 9.5 लाख रुपये. मग 9.5 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये याच्यामध्ये हायर अमाऊंट 9.5 लाख आहे. मग 9.5 लाखाची सर्व्हिस तनिष एंटरप्राइजेस या करंट इयरमध्ये देऊ शकतं. आणि जर त्यांनी 9.5 लाख रुपये ही अमाऊंट दिसते याच्याहून जास्त अमाऊंटची जर सर्व्हिस दिली तर ते अपात्र होतील कंपोजिशन स्कीममध्ये टॅक्स भरण्यासाठी. पहिला विषय इथे आपला कंपोजिशन स्कीम संपली, ठीक आहे. आता जो रिव्हर्स चार्ज आहे तो रिव्हर्स चार्जमधली कुठली सर्व्हिस किंवा गुड्स हे जर कंपोजिशन स्कीममध्ये एक्सेप्टेड व्यक्तीने घेतले तर त्याला रिव्हर्स चार्जमध्ये तो टॅक्स द्यावाच लागेल. त्याला ह्यात काही कंडिशन नाही आहे, कळलं का? त्याला आय टी सी मिळत नाही त्यामुळे त्याला हा टॅक्स भरायला पण त्रास जाय काय, तरी आय टी सी मिळत नाही. इथे बाकी जेव्हा कसं आहे टॅक्स भरला तर आय टी सीमध्ये घ्या, पण कंपोजिशन स्कीममध्ये ड्युटी सर्व्हिस घेतली आय टी सी नाही आहे त्याला. ड्युटी फॉरवर्ड टॅक्स लावेल किंवा ड्युटी रिव्हर्स चार्ज टॅक्स भरला याच्यावर सोपवेल त्याला, त्याला कंपोजिशन स्कीममध्ये टॅक्स द्यायलाच लागेल. तुम्ही कुठलं पण त्याची सर्व्हिस घ्या की जी ती कंपोजिशन स्कीममध्ये घेतली जाईल तर त्याला आय टी सी नाही. मग ते गव्हर्नमेंटचं इन्कम झालं की नाही? आता ही पुढची एंट्री बघा. आता कसं आहे जे बँकिंग सेक्टर आहे त्यांच्यासाठी ही सर्व्हिस लागू आहे. ही सर्व्हिसेस सप्लाईड बाय इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट. सर्व्हिसेस सप्लाईड बाय इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट. आता इथे सप्लायर कोण आहे, सप्लायर ऑफ सर्व्हिस कोण आहे? सप्लायर ऑफ सर्व्हिस या कॉलममध्ये लिहिलेलं आहे इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट. ओके, सप्लायर ऑफ सर्व्हिस अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट पार्टनरशिप फर्मर LLP. ओके, हे नाही आहे, हे नाही आहे. अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट पार्टनरशिप फर्मर LLP इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट. आणि किने काय केलं आहे, सर्व्हिसेस सप्लायड बाय इंडिव्हिज्युअल डायरेक्ट सेलिंग एजंट. सप्लाय कोणाला केलं त्यांनी? बँकिंग कंपनी NBFC यांना सप्लाय. आणि जर या आधारमधले हे असतील तर ते फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट करतात. जनरली ते मोठे मोठे खेळ मोठे प्लेअर आहेत डायरेक्ट सेलिंग एजंट. डायरेक्ट सेलिंग एजंट जर असेल एखादा जी बँकेला काय करतात हे की डायरेक्ट सेलिंग एजंट म्हणजे DSA इज अ पर्सन हू वर्क्स ॲज अ रेफरल एजंट फॉर बँक NBFC. पण जे मोठ्या अशा प्रकारचे बिझनेस आहेत ते आयदर पार्टनरशिप फर्म असतात किंवा कंपनी असतात ते फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कलेक्ट करतात. पण जे इंडिव्हिज्युअल आहेत छोटे आहेत डायरेक्ट सेलिंग एजंट त्यांना काय सांगितलं गव्हर्नमेंटनी की तुम्ही बँकांना सांगितलं की तुम्ही इंडिव्हिज्युअल DSAकडनं सर्व्हिस घेतली तर रिव्हर्स चार्जमध्ये त्यांना एवढं पेमेंट कराल टॅक्स पे. सप्लायर ऑफ सर्व्हिस कोण आहे? DSA एजंट. पण जे इंडिव्हिज्युअल असले पाहिजे आणि बँकेने सर्व्हिस घेतली तर बँक टॅक्स पे करेल. बिझनेस फॅसिलिटेटर आणि बिझनेस करस्पॉन्डंट हे नोटिफिकेशन नंबर 12/2017 मध्ये पॅरा
टू ओ मध्ये डिफाईन केलं आहे की बिझनेस फॅसिलिटेटर किंवा बिझनेस करस्पॉन्डंट हे इंटरमिजियरी अपॉइंटेड अंडर बिझनेस फॅसिलिटेटर मॉडेल ऑर द बिझनेस करस्पॉन्डंट मॉडेल बाय बँकिंग कंपनी ऑर अन इन्शुरन्स कंपनी द गाईडलाईन इश्यूड बाय RBI. त्यांचे इंटरमिजियरी म्हणून काम करतात. जर सर्व्हिस प्रोव्हाइड केली बिझनेस फॅसिलिटेटर टू बँकिंग कंपनी, बिझनेस फॅसिलिटेटर टू बँकिंग कंपनी, तर बँकिंग कंपनी काय करेल? टॅक्स पे. तसंच सर्व्हिस प्रोव्हाइड बाय अन एजंट ऑफ बिझनेस करस्पॉन्डंट, एजंट जो एजंट आहे अँड एजंट ऑफ बिझनेस करस्पॉन्डंट, तो जर सर्व्हिस देईल बिझनेस करस्पॉन्डंटला, तर ही बिझनेस करस्पॉन्डंट जे असतील ते RCMध्ये टॅक्स पे. सिक्युरिटी सर्व्हिस, सिक्युरिटी सर्व्हिस आता ज्यामध्ये सिक्युरिटी एक व्यक्ती उभा केला आहे ऑफिसच्या बाहेर असा असेल, दुसरं एक व्यक्ती बॉडीगार्ड म्हणून अपॉइंट केला आहे. सिक्युरिटी एजन्सी असते त्याला सांगितलं की बाबा आम्हाला 4 बॉडीगार्ड पाहिजे, तुम्ही VIP पर्सन आहे त्याला 4 बॉडीगार्ड पाहिजे. सर्व्हिसेस प्रोवाइड बाय वे ऑफ सप्लाय ऑफ सिक्युरिटी पर्सनल, सिक्युरिटी पर्सनल किंवा सिक्युरिटी गार्ड, जसं बँकेच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड असतो बरोबर, तो वेगळा आणि एखाद्या व्यक्तीच्या बॉडीगार्ड असतो ते वेगळे. हे सगळे कोण आहेत? सिक्युरिटी सर्व्हिस देणारे पर्सन आहे. सिक्युरिटी एजन्सी असते ती अशा लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड ते करते अशा लोकांची. एखादा रजिस्टर्ड पर्सन जर अशा प्रकारे सर्व्हिस घेईल, सप्लायर ऑफ सर्व्हिस कोणी असो, एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट, जे इंडिव्हिज्युअल आहे, पार्टनरशिप फर्म आहे, कंपनी नाही आहे, सिक्युरिटी सर्व्हिस आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे, तर जो व्यक्ती सर्व्हिस घेईल त्या सिक्युरिटी एजन्सीची तो टॅक्स पे करेल. खाली काय म्हटलं आहे? हाउएव्हर नथिंग कंटेनिंग दिस एंट्री शॅल अप्लाय टू द सिक्युरिटी सर्व्हिस डिपार्टमेंट ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट घेईल, स्टेट गव्हर्नमेंट घेईल, UT घेईल, लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंट एजन्सीज, आता ह्यांच्याकडे Section 51 प्रमाणे ज्युरिस्डिक्शन असेल ते सर्व्हिस घेतील, तर त्यांना RCM लागू नाही, ते RCMध्ये टॅक्स देणार नाही. किंवा कंपोजिशन टॅक्सेबल पर्सन जरी असेल तो पण RCM त्याला लागू नाही. आता जर ती सिक्युरिटी सर्व्हिस देणारी इंडिव्हिज्युअल असेल, पार्टनरशिप फर्म असेल, जर ते GST रजिस्टर असतील तर फॉरवर्ड चार्ज लावतील, रजिस्टर नसतील तर मग त्यांना फॉरवर्ड चार्ज नाही आहे. आणि रिव्हर्स चार्ज किंवा लागू होतो, एनी पर्सन जो बॉडी कॉर्पोरेट नाही आहे तो जर सप्लाय करेल रजिस्टर पर्सनला तर रजिस्टर पर्सन टॅक्स देईल. आणि हा कंपोजिशन डीलर आहे, हा रजिस्टर असेल, त्याला जर हे टॅक्स हे करतील तर फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स येईल, रिव्हर्स चार्ज त्याला लागू नाही. कंपनी इंडियाला पण रिव्हर्स चार्ज लागू नाही. बॉडी कॉर्पोरेट असेल तर तो फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स घेईल, लक्षात घे. मग कोणी असो रिसिपिएंट, सर्व्हिस प्रोव्हायडर, सिक्युरिटी गार्ड, सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सर्व्हिसेस रिसिपिएंट कोण आहे, इथे RCM लागणार नाही कारण हा बॉडी कॉर्पोरेट आहे. सिन्स द सर्व्हिस प्रोव्हाइडर इज अ बॉडी कॉर्पोरेट, RCM विल नॉट अप्लाय. दुसरं, AK मॅनपॉवर सर्व्हिसेस प्रोपार्टनरशिप आहे आणि सर्व्हिस रिसिपियंट कोण आहे, TG सॉफ्टवेअर, येस, इथे काय लागेल? RCM लागेल. घेणारा कोणी असो, एक्स पर्सन देणारा जर का बॉडी कॉर्पोरेट नाही आहे तर रिव्हर्स चार्ज येईल. AK मॅनपॉवर सर्व्हिसेस प्रोपार्टनरशिप करण असोसिएट अनरजिस्टर्ड पर्सन, आता इथे RCM येईल का तर नाही, अनरजिस्टर्ड पर्सन सप्लाय घेतोय. जसं आपण GTA बघितलं तसं GTA सारखंच ह्याला प्रोव्हिजन आहे, 5% आणि 12% दोन रेट आहे, दोन रेट आहे या सर्व्हिसला पण, की एनी पर्सन अदर दॅन अ बॉडी कॉर्पोरेट हू सप्लाय सर्व्हिसेस टू अ बॉडी कॉर्पोरेट अँड डझन इश्यू अँड इनव्हॉइस चार्जिंग 6% म्हणजे 12% टॅक्स घेत नाही. बॉडी कॉर्पोरेट नाही आहे, अदर बॉडी कॉर्पोरेट आहे आणि तो 12% टॅक्स घेत नाही आहे. सर्व्हिस घेणारा कोण आहे, रिसिपियंट कोण आहे, बॉडी कॉर्पोरेट, तर इथे रिव्हर्स चार्ज येईल. पण त्यात पण कंडिशन काय बघा,
सर्विसेस प्रोव्हाइडेड बाय वे ऑफ रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल, येस पहिले आलं, ही सर्विस आहे. आणि वेअर द कॉस्ट ऑफ फ्युएल इज इन्क्लुडेड इन द कन्सिडरेशन चार्ज फ्रॉम द सर्विस रिसीव. मी सर्विस घेतो आहे माझी गाडी आणि त्यात जे मी पैसे घेणार आहे, समजा एखादी गाडी असेल एखाद्याची, एखाद्या कंपनीला ती गाडी लावलेली आहे, कशा करता टू कॅरी पॅसेंजर, एखाद्या सांगितलं आम्हाला गाडी पाहिजे भाड्याने पाहिजे, कंपनी डायरेक्टर आहे मॅनेजर आहे याला साईटवरती जाऊन इन्स्पेक्शन करायचं असेल, थोडी बाहेर कामाला जायला होतं गाडी पाहिजे, म्हणून त्यांनी गाडी विकत नाही घेतली, गाडी काय घेतली भाड्याने घेतली, रेंटिंग ऑफ मोटर व्हेकल टू कॅरी पॅसेंजर. आणि करार काय केला की या गाडीमध्ये जो फ्युअल लागेल तो कोण भरेल, सर्विस प्रोव्हायडरच भरेल. कन्सिडरेशन चार्ज फ्रॉम सर्विस द कॉस्ट ऑफ फ्युअल इज इन्क्लुडेड, जे ॲग्रीमेंट आहे कॉन्ट्रॅक्ट आहे गाडी द्यायची, फ्युअल पण तुम्हीच टाकायचं, तुमची गाडी मी वापरणार का, ठरलेला चार्ज तुम्हाला पे करणार. आणि प्रोव्हाइडेड टू कोण आहे, बॉडी कॉर्पोरेट, जो सर्विस घेईल तो कोण आहे, बॉडी कॉर्पोरेट आहे. आलं लक्षात, या कंडिशनप्रमाणे जर सर्विस दिली जात असेल तर मग बॉडी कॉर्पोरेट RCA मध्ये टॅग देईल. आता याच्यामध्ये दोन रेट प्रिस्क्राइब आहेत, एक आहे 5% विदाउट ITC, माझी गाडी आहे मला ITC नको, मी ज्यावेळेस प्रिस्क्रिप्शन घेतो मला सांगतो मी सांगतो मला 5% टॅक्स पे करायचं, मी ITC घेणार नाही. ओके, लक्षात घ्या, जर मी 12% टॅक्स पे करत असेल, मला ITC पाहिजे, तर रिव्हर्स चार्ज नाही. लक्षात घ्या, एनी पर्सन अदर दॅन बॉडी कॉर्पोरेट, जर एनी पर्सन अदर दॅन अ बॉडी कॉर्पोरेट हू सप्लाय सर्विस टू अ बॉडी कॉर्पोरेट अँड डझंट इश्यू अ इनव्हॉइस, जर 12% नाही घेत, जर बॉडी कॉर्पोरेट आहे टॅक्स 12% घेतो आहे आणि रिसिपियंट बॉडी कॉर्पोरेट आहे आणि या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत, हे सगळं विचारात घेऊन लक्षात घ्यायचं आहे की रिव्हर्स चार्ज लागेल की नाही लागेल. म्हणून खाली एक्झाम्पल दिली, बघा आशा ट्रॅव्हल रजिस्टर इन GST आहे, रिसिपियंट बॉडी कॉर्पोरेट आहे, युजेट 5% RCMES, आशा ट्रॅव्हल रजिस्टर आहे, एनी पर्सन अदर बॉडी कॉर्पोरेट आहे, रिसिपियंट कोण आहे, अदर बॉडी कॉर्पोरेट आहे, मग ग्युटी रेट 5% असो 12% असो RCM येणार नाही. जो घेतोय इथे बघा रिसिपियंट फिक्स आहे, एनी बॉडी कॉर्पोरेट, रिसिपियंट बॉडी कॉर्पोरेट पाहिजे, इथे बॉडी कॉर्पोरेट नाही त्यामुळे RCM नाही. जय ट्रॅव्हल्स लिमिटेड बॉडी कॉर्पोरेट आहे, सप्लायर बॉडी कॉर्पोरेट आहे, रिसिपियंट बॉडी कॉर्पोरेट आहे, इथे पण RCM येणार नाही, कारण की इथे काय दिलंय की सप्लायर एनी पर्सन अदर देन बॉडी कॉर्पोरेट असेल तर रिव्हर्स चार्ज. तिसरं, जय ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड बॉडी कॉर्पोरेट आहे, एनी पर्सन कोणी असो रिसिपियंट आहेत माझे बॉडी कॉर्पोरेट तर RCM नाहीच आहे. रतन ट्रॅव्हल्स अनरजिस्टर्ड आहे आणि घेणारा बॉडी कॉर्पोरेट आहे, मग 5% रिव्हर्स चार्ज येईल. रतन ट्रॅव्हल्स अनरजिस्टर्ड आहे, एनी पर्सन अदर देन बॉडी कॉर्पोरेट आहे, बॉडी कॉर्पोरेट नाहीच आहे ना रिसिपियंट, मग RCMचा विषयच नाही ना. म्हणजे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे की ॲक्च्युली कशा प्रकारे सर्विस दिली जाते, सर्विस सप्लाय करणारा कोण आहे, रिसिपियंट जर बॉडी कॉर्पोरेट नसेल ना इकडे एनी बॉडी कॉर्पोरेट तर RCM नाहीच. आणि इथे जर का असं म्हटलं की बाबा फ्युअल कोण भरणार, फ्युअल तुम्ही भरा, मी गाडी देतो, मग त्याच पण रिव्हर्स चार्ज नाही, मी ड्रायव्हर देईन गाडी देईन पण मी फ्युअल नाही भरणार. म्हणजे ह्याप्रमाणे सर्विस दिलीच जात आहे, सर्विस दिलेल्या परिस्थितीमध्ये दिली जाते, सर्विस देणारा कोण आहे, एनी पर्सन अदर देन बॉडी कॉर्पोरेट जो 6% चार्ज करत नाही, जर तो 12% चार्ज करतो फॉरवर्ड चार्ज तर मग परत RCM येणारच नाही. आता एक बघा, तुमच्याकडे हे असा सिक्युरिटीज एक शेअर वगैरे असतात ना, सर्व्हिसेस ऑफ लेंडिंग ऑफ सिक्युरिटीज अंडर सिक्युरिटीज लेंडिंग स्कीम,
of Securities and Exchange Board of India as amended. आता यामध्ये काय होतं, तुमच्याकडे काय शेअरचे मालक तुम्ही आहात, शेअर किंवा बॉन्ड ते तुम्हाला ट्रान्सफर करायचे मला, मी मागतो तुमच्याकडे उधार द्या मला, ओके, तुमचे शेअर किंवा बॉन्ड मला 3 महिन्यासाठी काय करायचे माझ्या नावात द्या, करा ती मला 3 महिने परत करेल. लक्षात, पण जेव्हा मी जेव्हा कोणाकडनं काही उधार घेतो, तेव्हा मी कोण होतो, बॉरो, आणि तुम्ही होता लेंडर, तुम्ही दिले, तुम्ही लेंडर होता, देणार आहे मी, घेणार आहे. अ पर्सन हू डिपॉझिट सिक्युरिटीज रजिस्टर इन हिज नेम इन द नेम ऑफ एनी अदर पर्सन ड्युली ऑथोराइज ऑन हिज बिहाफ विथ अन अप्रूव्ड इंटरमिजियरी द पर्पज ऑफ लेंडिंग अंडर स्कीम ऑफ सेफ. तर हे कायद्यानुसार अशा प्रकारे शेअर किंवा बॉन्ड उधार दिले जाऊ शकतात, घेतले जाऊ शकतात. या प्रकारे जर मी तुमच्याकडनं घेतले, तुम्ही बरोबर झालो आणि तुम्ही दिले मला, आता जर तुम्ही मला उधारावरती समजा बोललो की मला तुमच्याकडनं 1-10,000 उधार पाहिजे 3 महिन्याकरता, मी तुम्हाला 11,000 परत करेन. 1,000 काय झाला, इंटरेस्ट झाला ना, पैसे वापरण्याचा चार्ज झाला ना, तसं हे शेअर वापरायला करताना पाहिजे 3 महिन्याकरता. मी उगाच द्याल का, मी उगाच घेईन का, मी तुम्हाला सांगेन तुमचे मला शेअर द्या, तुम्हाला मी तुमचे 10,000 शेअर आहेत, तुम्हाला मी 1,00,000 रुपये 3 महिन्यावर देतो, ओके. हा व्यवहार लिगली करता येतो, मग अप्रूव्ड इंटरमिजिएट थ्रू हा व्यवहार होईल. तुम्ही कोणाला दिले, कोणी घेतले, त्यांच्या रेकॉर्डला राहील. कळलं एवढा व्यवहार, कळला? आता आपल्याला बघायचं आपला जीएसटी कायदा काय सांगतो, की हे जे 1,00,000 रुपये वापरण्यासाठी काय दिलं आहे, मूल्य दिलं आहे, म्हणजे हे काय कन्सिडरेशन आहे, ही सर्विस पैसे वापरायला दिले म्हणून तुम्हाला 1,00,000 रुपये मिळाले. या 1,00,000वरती आम्हाला जीएसटी पाहिजे, तो जीएसटी कोण देणार, तो जीएसटी पे करेल बरोबर. सर्विस ज्यांनी घेतली, सर्विस मी घेतली, तर माझ्यावर जबाबदारी आहे की या 1,00,000वरती जीएसटी मला पे करायचं, 1,00,000 मी जे तुम्हाला पे करीन, तो व्यवहार रेकॉर्ड होईल, ऑथोराईज व्यवहार आहे तो रेकॉर्ड होईल त्या ऑथॉरिटीकडे, की बाबा ह्यांनी लेंडरनी सिक्युरिटीज म्हणजे बॉन्ड किंवा शेअर्स आहेत ते अप्रूव्ड इंटरमिजिएट सांगेल की बरोबरला तुम्ही द्या, तुम्हाला तुमचे 1,00,000 रुपये घ्या, त्यानंतर ते परत कधी करायचे ते आपण परत घेतील, किंवा परत ते नाही करू शकले तर त्यांनी काय पे करायचं आहे ते पे जमा करेल. पण जे हे मूल्य आहे कन्सिडरेशन आहे 1,00,000 रुपये, द लेंडिंग फी तुम्ही काय घेतला, लेंडिंग फी घेतली, वापरायला जाणारे चार्जेस घेतले, ही लेंडिंग फी आहे. चार्ज फ्रॉम द बॉरोवर्स ऑफ सिक्युरिटीज ॲज द कॅरेक्टर ऑफ कन्सिडरेशन अँड ही धीज ॲक्टिव्हिटी इज टॅक्सेबल इन जीएसटी. त्या 1,00,000वरती जी हे देण्याचे स्टॉक दिला, याला ह्यांनी घेतला, तर हा काय करेल, जीएसटी पे करेल त्या 1,00,000वर, कळलं? नाही, बरोबरच्या बॅलन्स शीटला कसं येईल, बरोबरचा खर्च आहे ना, एक्सपेन्स आहे, प्रॉफिट अँड लॉस येईल. हां, बघा कसं आहे, बघा प्रॉफिट अँड लॉस किंवा बॅलन्स शीट जो येतो ना, येते ना, तो बिझनेस आहे. आता जर त्याने हे वन टाइम केलं असेल किंवा त्याचा असं करणं हा बिझनेस नसेल, तर ते प्रॉफिट अँड लॉसला यायलाच पाहिजे असं काय नाही ना. नाही, त्यांनी तो व्यवहार केत जेव्हा ऑडिट होईल त्यात दिसेल ना, बाबा हे 1,00,000 मी कोणाला दिले, ह्याला दिले, माझ्या जीएसटी भरला का नाही भरला, मग तो भरून घ्या, त्याला तो भरायला लागेल, असं आहे ना. त्याचं जे ट्रान्झॅक्शन आहे हे रेकॉर्ड होईल ना, त्याला आर्थिकमध्ये भरायला ना टॅक्स तो. आता जर त्यांनी भरलाच नाही तर ते असं कळणारच नाही ना, ते जेव्हा त्याचा बँक स्टेटमेंट चेक होईल तेव्हाच कळेल की हे पैसे तुम्ही ज्याला पे केलेत तो कुठला माल घेतला, सर्व्हिस घेतली, नाही कसं कळणार. मी रिटर्नमध्ये दाखवलंच नाही, ह्या 1,00,000वरती मी टॅक्स भरत नाही, मी जीएसटी आर फीमध्ये हा ही अमाऊंट दाखवत नाही आणि ही कुठेही येत नाही समजा. जर सप्लायरनी दाखवलं की बाबा मला आरसे मी पैसे 1,00,000 घेतले तर टॅक्स वगैरे नाही, हे दाखवले तर तुम्हाला कळणार, अदरवाईज कळणार नाही.
तुम्हाला त्या जेवढ्या जेवढ्या एंट्रीज करत आहेत त्यात ॲक्च्युअलमध्ये व्यवहार कसा होतो काय होतो, मग सप्लायर तो इनवॉइस दाखवेल का 1 लाखाचा की मला मी हे सिक्युरिटी दिला होता म्हणून मला मला जर तो रजिस्टर नसेल जीएसटीमध्ये मग काय करणार? माझ्याकडे काय सेल सिक्युरिटी आहे आणि एखादा व्यक्ती आला तर टॅक्स त्याला भरता ना, मला भरायलाच नाही ना, मी काय दिवशी बंद बनेल, हां मी काय रिपोर्टिंग करेन? ज्याला कोणाला पाहिजे स्टॉक त्याला आरसीआयमध्ये टॅक्स भरायचा आहे, जर तो रजिस्टर नसेल रेशनकडे घ्यायला लागेल कंपल्सरी, तो रेशन घेईल आणि तो टॅक्स जमा करेल, पण मी सर्विस दिली म्हणून मला रेशन घ्यायचं पण नाही आहे, मला टॅक्स जमा पण करायचं नाही, मला डिपॉझिट पण नाही करायचं, नाहीच करणार डिपॉझिटला कसं करणार? तुम्ही जसं ऑडिट कराल जे स्क्रुटिनी कराल तुम्हाला हे माहिती पाहिजे की त्याचा ॲक्च्युली बिझनेस चालतो कसा, होतो कसा, पैसे कुठनं येतात, कुठे जातात, तो कसा रेकॉर्ड तो बिझनेसमध्ये, ते कसं बघता येईल, हे सगळं बघायला लागेल. कारण की कसं होतं की कायद्याप्रमाणे काम चालतं की नाही याच्याकरता काहीतरी इन्व्हेस्टिगेशन स्ट्रॅटेजी बनवायला लागते गव्हर्नमेंटला, कशा प्रकारे ही माहिती काढायची, कोण टॅक्स चोरी करतोय, कोण प्रॉपर कंप्लायन्स करत नाही, हे कसं काढायचं, त्याचा तर माहिती समोर येणार. स्क्रुटिनीमध्ये काही येणार नाही समोर, जे लोक हुशार आहेत ते व्यवस्थित सगळे रेकॉर्ड दाखवणार, मेंटेन करणार सगळं अकाउंट, पण ऑडिट जरी केलं तरी पण ऑडिटमध्ये पण सगळे खोटे रेकॉर्ड मेंटेन करता येतात, खोटे रेकॉर्ड, खोटे इनव्हॉइस, सगळं खोटे रेकॉर्ड करता येतात. हां लक्षात, जेवढा चोर पकडणं कठीण आहे ना तेवढंच ह्या लोकांना पकडणं, हे चोरच आहे. हां पोलिसांना कशा प्रकारे करावं लागतं सगळं हे करायला लागेल, त्याला पकडणं, मग ते पुरावे हस्तगत करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या ना जरी कळलं हा चोरी करतो तरी ती चोरी पकडली गेली पाहिजे, तू झाली पाहिजे. आता हे आयजीचे नोटिफिकेशन आहे, ही सर्व्हिस काय येते, एनी सर्व्हिस सप्लायड बाय एनी पर्सन हु इज लोकेटेड, कुठे पर्सन कुठे आहे, एनी पर्सन लोकेटेड नॉन टेरिटरी, देशाबाहेर आहे त्याच्याकडनं सर्व्हिस कोणी घेतली, एनी पर्सन लोकेटेड इन द टॅक्सेबल टेरिटरी अदर दॅन नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट. आता हा ऑन हा नॉन टॅक्सेबल ऑनलाईन रिसिपियंट कोण असतो? तर तो असतो एनी गव्हर्नमेंट लोकल अथॉरिटी, गव्हर्नमेंटल अथॉरिटी ऑर अन इंडिव्हिज्युअल ऑर एनी अदर पर्सन नॉट रजिस्टर्ड अँड रिसिव्हिंग ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेबल सर्व्हिसेस इन रिलेशन टू एनी पर्पज अदर दॅन कॉमर्स बिझनेस. आता बघा ओ आर डी आर सर्व्हिस प्रोव्हायडर आहे किंवा एखादा व्यक्ती आपल्या देशाकडून सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, जर घेणारा व्यक्ती हा रजिस्टर असेल तो बिझनेस करायला सर्व्हिस घेईल तर तो मग दिवस 4 महिने टॅक्स पे करेल, आणि जर सर्व्हिस घेणारा गव्हर्नमेंट किंवा अनरजिस्टर्ड पर्सन असेल तर मग ते सर्व्हिस प्रोव्हायडर रजिस्ट्रेशन घेतील, टॅक्स कलेक्ट करून जमा करतील. जसं ही ओ आर डी आर सर्व्हिस आहे, नेटफ्लिक्स आहे, तर नेटफ्लिक्स सर्व्हिस कोणाला देतो? नेटफ्लिक्स कोण वापरतं? अनरजिस्टर्ड पर्सन, आणि ते बिझनेस पर्पज वापरत नाही, अदर दॅन बिझनेस वापरत आहेत, त्यांची जबाबदारी आहे नेटफ्लिक्सची की तुम्ही रजिस्ट्रेशन घ्या. मी सबस्क्राईब केलं, मी 1000 पे केले, तर या 1000 जी एस टी इन्क्लूड आहे, इन्क्लुजनमध्ये 1000 आहे, त्यातला टॅक्स जमा करा गव्हर्नमेंटकडे, ते एकच नंबर घेतील ऑल ओव्हर इंडिया, कुठेही अप्लाय केला त्यांना सबस्क्रिप्शन चार्ज मिळाला का तो जी की ते पे करतात. पण जर एखादा बिझनेस आहे तो बिझनेस पर्पज कुठली सर्व्हिस इम्पोर्ट करतो तर मग आर सी एममध्ये टॅक्स भरण्याकरता ही एंट्री आहे. काही गुड्स आहेत कॅश्यू नट्स नॉट सील्ड ऑर पील्ड, काजू असे की जे कवच नसलेले सोडलेले, कोण सप्लाय करतो? सप्लायर ऑफ गुड्स ॲग्रिकल्चरिस्ट. आता आपण बघितलं सेक्शन 23 ॲग्रिकल्चरिस्टला रजिस्ट्रेशन घेण्याकरता लायबल नाही आहे, पात्र नाही आहे, मग इथे जो व्यक्ती परचेस करेल रजिस्टर्ड पर्सन तो टॅक्स देईल. बीडी रॅपर सेंडू लिव्स जे विड्याच्या पानं असतात ती पानाची जो परचेस करेल, जी कंपनी बीडीची परचेस करेल, विकणारा कोण आहे? शेतकरी. तसंच टोबॅको लिव्स रजिस्टर्ड पर्सन काय केलं? टॅक्स भरलं त्याच्यावर. तसंच हे खाली आणखीन काही गुड्स दिले HSN कोड दिले, हे सप्लाय करणारा कोण आहे? अनरजिस्टर्ड पर्सन, परचेस केलं रजिस्टर्ड पर्सन तो टॅक्स देईल. तसंच
सिल्क यान रेशीम धाग. आता हा जे रेशमाचे किडे असतात एक प्रोसेस आहे. मी काल तर जास्त एक व्हिडिओ मला दिसला असं त्या आपण शॉर्ट्स बघतो ना जे त्यामध्ये ते किडे कसे पाळतात मग ते किडे धागा विणतात मग तो कसा ते सुकवतात मग कसं करतात मग त्यातनं कापड कसं बनतं. त्यामुळे जे व्यक्ती हे करतात ते एनी पर्सन हू मॅन्युफॅक्चर सिल्क यान फ्रॉम रॉ सिल्क और सिल्क वॉर्म त्या रेशीम किड्यापासून ते काय करतात ते धागा बनवतात तो त्याच्याकडनं मग तो रजिस्ट्रेड पर्सन परचेस करतो. तर ते ती प्रोसेस करतात तो धागा बनतो जो व्यक्ती परचेस करेल जेवढी कॉस्ट त्यांना पे करेल ते गुड्स आहे त्याच्यावर जी एस टी होण्याची जबाबदारी त्या रजिस्टर पर्सनची असेल. रॉ कॉटन आता हे बरोबर ॲग्रिकल्चरिस्ट घेणारा कोण आहे रजिस्टर पर्सन. जी लॉटरी असते लॉटरी कोणाची स्टेट गव्हर्नमेंटची ड्युटी और लोकल अथॉरिटीची ती लॉटरी डिस्ट्रीब्युटर घेतो सिविक एजंट घेतो त्याच्यावर जी एस टी तो पे गव्हर्नमेंटकडे जी एस टी नंबर नाही आहे. गव्हर्नमेंट लॉटरी करते त्यांचा डिस्ट्रीब्युटर ती लॉटरी पूर्ण स्टेटमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. त्या एजंटची किंवा डिस्ट्रीब्युटरची जबाबदारी आहे की त्यांनी त्या लॉटरीवरती जो जी एस टी ॲप्लिकेबल आहे तो भरायचा. यूज व्हेकल सीज केलेले व्हेकल जप्त केलेले गुड्स वापरलेले आणि जुने गुड्स ओल्ड गुड्स वेस्ट आणि स्क्रॅप हे जर गव्हर्नमेंट विकेल सेंट्रल किंवा स्टेट किंवा युटी किंवा लोकल अथॉरिटी तर जो व्यक्ती विकत घेईल रजिस्टर पर्सन तो जी एस टी भरले जातो. कळलं एवढं. आता जसं आपण बघितलं तिकडे की मी तुम्हाला एंट्री मी सांगितली शेअर जसे घेतात ओके लेंडिंग बरोबर आणखी हे सांगितलं नाही जसं लेंडर आणि बरोबर अशाच प्रकारचं ही ही गुडची एंट्री आहे. ही याच प्रकारची आहे. काय होतं की शेतकऱ्यांना लोन दिलं जातं आणि एकतर पाऊस पडत नाही किंवा अतिवृष्टी होते म्हणून काय होतं शेतकऱ्यांना नुकसान होते. म्हणजे शेतकऱ्यांना त्यांना लोन दिलं तर रिकव्हरी होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. कुठली बँक शेतकऱ्यांना लोन देईल देणारच नाही बरोबर देणार नाही लोन. पण बँकांना असं केलेलं आहे की प्रत्येक बँकेला एक ठराविक कोटा दिला आहे तेवढं त्यांना ठराविक शेतकऱ्यांना लोन द्यावंच लागतं. एज्युकेशन लोन आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांना दिलं द्यायचं लोन आहे की त्यामध्ये द्यावंच लागतं. त्याला म्हणतात प्रायोरिटी सेक्टर. त्या सेक्टरला तेवढं लोन दिल्यावर तुम्ही एकूण लोन दिलं आहे त्यामध्ये या या सेक्टरमध्ये एवढं लोन दिलं गेलंच पाहिजे समजलं ना. मग त्यात जरी ती बँक लॉसला गेली तरी तुमचं इतर ठिकाणी जास्त लोन गेलं आहे एवढं लोन तुम्ही दिलंच पाहिजे. रिकव्हरी झाली ठीक आहे नाही झाली कमी झाली तरी पण बँक उडत नाही. बँकांना अशा प्रकारे एकंदरीत लोनच्या ठराविक पर्सेंटमध्ये एज्युकेशन लोन एग्रिकल्चर लोन हे द्यावं लागतं होम लोन हे काही प्रमाणात द्यावं लागतं. आता काय होतं एच बी आर लिमिट आलं की पिरियड सेक्टरमध्ये 18 करोड एकूण अमाऊंट झाली 18 करोड लोन त्यांनी द्यायला पाहिजे आणि एच बी आयकडनं 20 करोड दिलं गेलं 2 करोड जास्त दिलं. आणि जसं ॲक्सिस बँक आहे या बँका जिकडनं अशा बँका अशा आहेत आय सी आय बँक ॲक्सिस बँक जिकडनं आपल्याला 100% रिकव्हरी होईल लोन त्यांना द्यायचं कारण त्या कंपनीला झाला त्यांना काही समस्या नाही करायची त्यांना काय पडलेलं नाही किंवा देश पुढे गेला पाहिजे काय पडलेलं. ह्या बँकांनंतर काय होतं की त्यांना समजा 8 करोडचं आलेलं आहे पिरियड सर्टिफिकेट 8 करोड 10 करोड आलेलं आहे आणि त्यांनी 8 करोडचं लोन दिलं 2 करोड शॉर्टफॉल झाले. तर गव्हर्नमेंट त्यांना काय सांगितलं आहे की तुमच्याकडे जर का अशा प्रकारे अमाऊंट शॉर्टफॉल झाली तर ज्या बँकांनी एक्सेस दिलं आहे तुम्ही त्यांच्याकडनं ते 2 करोडची सर्टिफिकेट परचेस करा ॲटलिस्ट परचेस करा. त्यांनी एकटं दिलं ना मग त्यांना तुम्हाला आम्ही पेनल्टी लावणार नाही. जर तुम्ही त्यांच्याकडनं परचेस केलं तर पेनल्टी 5 करोड आहे पण तुम्ही त्यांच्या किंवा पेनल्टी 50 लाख आहे तुम्ही 10 लाख त्यांना परचेस करा तुम्ही 40 लाख वाचतील. आणि या बँकेला काय होईल की त्यांनी टार्गेट अचीव्ह केलं टार्गेट जास्त केलं म्हणून त्यांना काय मिळेल एक रिवॉर्ड मिळेल त्यांना एक बक्षीस मिळेल
तुमची पेनल्टी आम्ही घेणार नाही आणि त्यांना बक्षीस मिळेल. तुम्ही काय करा, आम्ही कायदा करतो की लेंडिंग सर्टिफिकेट, तुम्ही ते सर्टिफिकेट त्यांना घ्या, लेंड मी देणं ते घेतील, तुम्ही घ्या. ओके, आता यांनी काय केलं आहे की एक ई कुबेर पोर्टल आहे SBI, तिकडे त्यांच्याकडे एक्सेस अमाऊंट असते ते तिकडे डिस्प्ले करतात की बाबा आमच्याकडे 2 करोड एक्स्ट्रा आहे. कोणाचे ते कळत नाही. जसं आपण ऑनलाईन बघतो, एखादा आपल्याला ऑनलाईन काय पत्रिकेला बघतो, आपण बघत नाही की कोण सेलर आहे. तसं त्यांनी बघायचं ना की कोण सेलर आहे, त्यांना कळतं की आपल्याला ह्या सेक्टरमध्ये एवढा शॉर्टफॉल आहे. ते परचेस करतील, अमाऊंट पे करतील, अमाऊंट पे केली का त्यांना या कुबेर पोर्टलवरनं काय मिळेल, सर्टिफिकेट मिळेल आणि ती अमाऊंट SBI मिळेल. ओके, जर यांच्याकडे 2 करोड शॉर्टफॉल आहे आणि याची किंमत जर का समजा 10 लाख रुपये असेल, कसं होईल की बाबा याच्याकडे 2 करोड शॉर्टफॉल आहे, याच्याकडे 1 करोड मिळतील, दुसऱ्या बँकेला 1 करोड मिळतील, ते वेगवेगळ्या ठिकाणावरनं आपला शॉर्टफॉल काय करतील, सर्टिफिकेट परचेस करून त्यांची अमाऊंट फुलफिल करतील, ते पूर्ण करतील. जसे यांनी 10 लाख पे केले, हे जे कनेक्शन आहे हे सप्लाय ऑफ गुड्स आहे, लक्षात घ्या पहिले, हे सप्लाय ऑफ सर्व्हिस नाही. शेअर परचेस केले आणि त्याला दिलं, हे सर्व्हिस आहे, ही सर्व्हिस नाही. त्याला असं झालेलं आहे की हे प्युरिटी सेंटर लेडिंग सर्टिफिकेट हे सप्लाय ऑफ गुड्स आहे, म्हणून हे गुड्समध्ये वाचतं. जसे ॲक्सिस बँक पे करेल 10 लाख रुपये, याचा वरचा GST जो आहे तो ॲक्सिस बँकेने पे करा, रिव्हर्स चार्ज आहे आपलं, कळलं. आता जर तुम्हाला बँकेचं ऑडिट करायचं असेल तर तुम्हाला हे बघायला लागेल की बँकेला कुठल्या कुठल्या तरतुदी लागू होतात, फॉरवर्ड चार्ज, रिव्हर्स चार्ज, त्याचे नोटिफिकेशन्स, ह्या सगळ्या तुम्ही स्टडी करून जाल आणि मग एक चेकलिस्ट काढा की हे पॉईंट चेक करायचे आणि त्याप्रमाणे काय गोष्टी तुम्ही तपासून करा, चेकिंग करा. जर बिल्डरचं करायचं आहे मग त्याला 9-4 ॲप्लिकेबल आहे, त्याप्रमाणे त्यांनी कंप्लायन्स केलेत की नाही, रेकॉर्ड मेंटेन केलेत की नाही हे चेक करा. कळलं. थांबूया का